तीनों विश्वनाम पंचम जैसा सदानंद शेख पनावड़े सर तसेच उजरे गावचे सरपंच अनिल तसेच डेप्युटी सरपंच रुपम तसेच सगळे मेंबर्स आणि इतर मान्यवर तसेच तुम्ही सगळे म्हणजे भावांनी बहिणांनो आज जे इनॉग्रेशन खूप वर्षा झाली ही पंचायत रिनिवेट जाऊन आली कारण या गव्हर्नमेंट फंडांसून आज ही पंचायत रिनिवेट झाली बरं बरं म्हाका दिसता ही आज पंचायत आमच्या उजरेन म्हाका दिसता पेडण्यान म्हाका दिसता ही सगळ्यांहून बऱ्यान बरी पंचायत आज ही जाल्ली आसा ते खूप बरे दिसता तशेंच हांवें आनीकूय इनिशिएटिव्ह हे केल्ले आसा घेतलेली आसा की सगळे पंचायती तशेंच रिनिवेट करच्यो आनी मेन आसा म्हणटा ते आमच्या पंचायती तशेंच म्हाका खबर आसा आतां निलान सांगलेले आसा तुमचे कोर्ट रिसिव्हर ती ऑलरेडी आमी डिस्कस केल्ले आसा आनी ऑलरेडी आतां हे समजीनूय तो हे पॉयंट काडलेलो तशेंच हे आसा पळय ते ताका टायम वयतलो ताका लागून ऑलरेडी हांव सीएमा कडेन बी उलयल्लो आसा हे गोश्टीक लागून आनी जाता तितले फास्ट हे तुमचे सॉर्ट करून दितलो तशेंच तुमकां सगळ्यांक सांगूंक सोदता डिवलप जातलो जाल्यार सगळ्यांचो साथ जावो आनी सगळ्यांनी साथ रावन आमी हे करीत जाल्यार हो डिवलप जाता आनी हांव तुमकां सगळ्यांक सांगूंक सोदता कित्याक जे आयज आमची पंचायत जे उजरे गांवची बरें काम करता अशेंच तेंच्यांनी मेंबरांनी बरें काम करचें आनी अशें डिवलप जाता इतले आमच्या गांवा गांवांनी फुडें सरचें करपाक शहशी नंतर म्हाका दिसता नवीन वास्तूचे नूतनीकरण हे केल्ले आसा म्हणून हांव सरपंच आनी बाकीचे सगळे पंचायत मेंबर आनी सगळे ग्रामस्थांचे अभिनंदन करता कारण एक नवीन वास्तूशी बिल्डींग जरी जुनी आसत जाल्यार एक नवीन आज ज्या तरेन जाय तशा पद्दतीचे रिनोव्हेशन काम हे आज मुद्दम म्हणून केल्ले आसा आनी तुमकां ती सुपूर्द केल्ली आसा जशें आतां आमदारान आपण सांगलें की ताकाय दिसता की आपल्या मतदारसंघा भितर जशी आतां खंत आमचे सरपंचान व्यक्त केली शेटी बाबान आनी मागीर तुमी म्हजे कडेन भितर उलयता म्हाका ते एग्जॅक्ट पयली समजून आशिल्लें प्रविणांनी विशय तो असेंब्लीन उलयल्यात पण त्या संदर्भातली डिटेल जर कितें आसा जाल्यार हांवूय मुख्यमंत्र्या कडेन आमदाराक घेवन चर्चाय करतां कारण कोर्ट रिसिव्हर प्रॉपर्टी आनी कितें तरी वेगवेगळे विशय कारण म्हाका भितरले एग्जॅक्ट खबर नाशिल्लें आनी त्यामुळे बऱ्याचदा एखादो विकास जर करतलो हांव बसतानी विचार करतलो की हांव जसो पिर्णा लागीत असल्यामुळे एखादो खासदार निमित्यान एखादो प्रकल्प हो हांवें आमदारा कडेन उलयला एखादें जायत जाल्यार डेफिनेटली वजरी गांवांनी करपाक काय हरकत ना पण तें करतलो आसत जाल्यार जागा ही इम्पॉर्टंट आनी जागा अशी पडटा आनी ती जागा जर नासत जाल्यार एनओसीचेर तें करपाक मेळना आनी त्यामुळे त्या संदर्भातल्यो विविध मार्ग जे आसात एखाद्या हातूंतल्यान एखादो सरकारी प्रोजेक्ट करत आसत जाल्यार ताका एक एक्सेप्शन कितें मेळटा काय कितें त्या संदर्भातल्यानूय चर्चा करून मुख्यमंत्री आसत रिव्हेन्यू डिपार्टमेंट आनी ताणें आमदाराक घेवन तेच्यावरूय जाय जाल्यार चर्चा हांवें करून दवरलो आनी त्यामुळे एक बरें आसा कारण एक धाकटो गांव आनी आज पयली एक कशें जातालें की वजरी म्हणल्यार नंतर एक वेगळो म्हणजे आमी पळयताले पण आज तसो वजरी म्हणजे सगळ्या गोंयच्या जवळच्या नॅशनल लेवलचेर कारण मोपा एअरपोर्ट जाल्या कारणान वजरी हो तसो बरोचसो फेमस गांव जालो आनी मदलो गांव जालो एंड उरुना पयलीं हो एंड पॉयंट दिसतालो पूण आज हो मदलो गांव कारण हांगल्यान रगदारी वाडिल्ली आसा आनी एक डॅवलप्ड विलेजी ज्यो आसात तातूंतली एक वजरी आसा म्हणजे येणाऱ्या फुडली 10 वर्सांचो जर आमी विचार केलो आसत जाल्यार वजरी ही म्हाका दिसता एक बरें शहर अशा पद्दतीन त्यामुळे पंचायतीन सुद्दां डॅवलपमेंट करता आसतना प्लॅन करून डॅवलपमेंट करपाक जाय फुडल्या 50 वर्सांचो विचार करून एखादो प्रोजेक्ट करपाक जाय केवळ आजचो विचार करून असतना येणाऱ्या 50 वर्सां नंतर आमकां कितें परिस्थिती आसतली ह्या गांवाची तो विचार करून ह्या गांवा भितर विविध प्रकल्प जे आसात हे ह्या गांवा भितर हाडप करपाक जाय आनी म्हणून ताका लागून सगळ्यांचे सहमत कारण कशें आसता आमी इलेक्टेड निवडून आयले म्हणून आमकां सगळी गोश्टी कळटा अशें न्ही पण ताका लागून ज्यो ग्रामसभा आसा त्या ग्रामसभा भितर चर्चा करून हाडूंक जाय आनी गांवांत कितें जाय हें जर विचार केलो आसत जाल्यार तें सांगूंक शकता कारण कशें आसा की पब्लीक पार्टिसिपेशन हांव प्रत्यक्ष कित्याक सांगपाक दिता हांव पिर्णा ग्रामपंचायत 17 वर्सां हांवें सरपंच आशिल्लो म्हणजे पंचायत पंच सरपंच वेगवेगळ्या हातूंत केलो कारण हांवें ग्रासरूट लेवलची गोश्टी म्हाका खबर आसा म्हणून हांव सांगता
आणि त्यामुळे हे सगळे करता असताना चर्चा जर करून एखादो प्रोजेक्ट जर पुढे झालो असेल त्याला गावांना दिसता की आमच्याकडे डिस्कस झालो प्रोजेक्ट असा. आणि त्यामुळे पंचायत मंडळात सुद्धा घेतल्यावर आमकां लोक निवडून देतात की गावचा विकास करपाक. आणि त्यामुळे तो करता असताना लोकांचा इन्वॉल्वमेंट जर केलो तर तातूंत पब्लीक पार्टिसिपेशन जाता आणि लोकांक दिसता की म्हजो प्रोजेक्ट हांवें प्रपोजल घातलेले आणि त्या मनशाक तितलीच उमेद जाता. आणि म्हणून त्या भाषेत करता असताना इन फ्युचर एखादो प्रोजेक्ट जर करता असत पंचायत मंडळ त्यांच्यानी हे तकलेन दवरचे जेणे करून एक बऱ्या तरेन विकास ह्या ग्रामपंचायतीचा असू जाय. आणि हे सगळे करता असताना मुख्यमंत्र्यांचे एक स्वप्न असा की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय आम्ही संकल्पना म्हणतात. आणि त्यामुळे ती जर करतली असत जाल्यार सगळ्या ग्रामपंचायती भीतर आम्ही प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसर सॅटर्डे संडे येऊ जाय. आणि एखादो जर तुमकां जर डेब्यूट केल्लो असा तो जर मनीस जेना असत जाल्यार इमिजिएटली ते इन्फॉर्मेशन दिवं जाय कारण तेजे काम असा ते. हांगा जर आम्ही म्हणटा असत की सरकाराची एखादी योजना सगळ्या पर्यंत जर पावू जाय असत जाल्यार पंचायती बरोबर तो ऑफिसर जो असत तो त्याने जर थोडीशी मदत केली जाल्यार ते सगळ्या पर्यंत पावपाक शकतात. आणि त्यामुळे एखादी बारीक जेव्हा पंचायत असतात त्या वेळाचे हे काम करपाकूय बरे असतात. कारण आम्ही धाकट्यो पंचायती आमची तिरणा पंचायत असत मुंद्री पंचायत असत बारीक पंचायती. आणि त्यामुळे ह्या आसल्यान सगळ्या पर्यंत जर एखादा विषय जर उरू जाय असत तर लोकांचे इन्वॉल्वमेंट त्या ऑफिसरांक घेऊन हे काम पुढे उरू जाय. आणि म्हणून हे सगळे करता असताना प्लॅन वे जर आम्ही सगळे गोष्टी केले कारण आज सरकारकडे बऱ्याचशा योजना असत बरेचसे असे एनजीओ असतात की ज्या माध्यमातल्या ते मदत करपाक शकतात. बऱ्याचशा अशा कंपनी असतात ज्यांच्याकडे प्रॉफिट झाल्यानंतर भितर पार्ट ऑफ दॅट प्रॉफिट ते सीएसआर फंड म्हणून देतात. त्या भागातल्या बऱ्याचशा गोष्टी त्या बारीक सारीक गोष्टी ज्या असतात हे गोष्टी भितरल्यान जावपाक शकतात. ताका लागून त्यातून इन्वॉल्वमेंट म्हणजे आम्ही पळयता असताना पळयतात कारण एक बरेचसे की त्यांच्यानी हांगा जे माजी पंच सरपंच त्यांचे योगदान असतात. कारण ही जी प्रक्रिया असा ही निरंतर अशी प्रक्रिया असा केवळ एक आयले म्हणून ते जाता असे नाही. पण त्याच्या पहिली ज्या लोकांनी काम केले ज्या सरपंचांनी काम केले त्याचा त्यांचा सन्मान आज हांगा दवरिल्लो त्या येऊ जाय आशिल्ले त्यांच्या कडेन उलयले ते कसं असं निरंतर जे असा हे काम पुढे व्हरपाक लागून सगळ्यांचं इन्वॉल्वमेंट हो तितलोच महत्वाचो आसा. ताका लागून तुम्ही सगळ्यांनी ह्या हाचो एक लाभ घेवचो बऱ्या तरेन हांगले काम जे असा हे बऱ्या तरेन फुडें वचचे. नाजाल्यार खास करून वेगवेगळ्यो योजना सरकाराच्यो ते योजना ह्या हातूंतल्यान फुडें वचपाक लागून सगळ्यांचे जर सरकारी कारण कशें आसा पंचायतीतली एक्टीव जातली तितलें काम आमदाराचेर तितलो दबाव पडटा कामाचो. आणि त्यामुळे हांगा येणारे प्रत्येक गोष्ट जी असा ती आमदाराच्या माध्यमातल्यान जर आम्ही फुडें व्हरपाक शकले जाल्यार बऱ्या तरेचो विकास आम्ही ह्या भागा भितर करपाक शकतले. आणि म्हाका पूर्ण विश्वास आसा आमचे पंचायती एक बरी गोष्ट सगळे यंग आसा यंग आसतकच भुरगे आसतकच उमेद आसा काम करपाची. आणि त्यामुळे सगळी मंडळी जी आसा ती यंग आसा आणि त्यामुळे युवा आसात सगळे. आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून हो विकास फुडें व्हरपाक लागून प्रयत्न करतो जेणे करून कारण कशें आसता की बऱ्याचदा बरें काम जे केल्लें आसा तेजे निरंतर लोक याद दवरता. Subscribe Prudent Social Media channel and press bell icon for latest notifications.